गेल्या दहा वर्षात राजकीय वैर अत्यंत वैयक्तिक पातळीवर गेलं नेते अत्यंत खालच्या पातळीवर टीका करू लागले हे तुमची सत्ता आल्यानंतर सुरू झालं असं लोकांचं म्हणणं आहे तर हा योगायोग आहे का तुमच्या विरुद्ध कारस्थान आहे खरं म्हणजे हे कधी सुरू झालं असं जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला पुराव्यास सेच सांगू शकेल की महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीम यांनी जी वैयक्तिक खालची पातळी गाठली ती मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय कल्चरला एक कलाटणी देणारी होते आणि वाईट कलाटणी देणारी होती तिथनं दे ते सुरू झालं म्हणजे वैयक्तिक टार्गेट करणं घरच्यांना टार्गेट करणं पत्नीला टार्गेट करणं अतिशय अश्लील लिहिणं वाईट लिहिणं आणि नेत्यांनी त्याचं समर्थन करणं नेत्यांनी टोमडे मारणं हे तेव्हापासून सुरू झालं आणि मग याच भीष्म पितामा कोणाला म्हणता येईल तर ते अर्थातच संपादकांना म्हणता येईल त्यामुळे सामनाच्या संपादकांनी जी पातळी गाठली त्या पातळीवर तर महाराष्ट्र कधीच गेला नव्हता हे अतिशय दुर्दैवी आहे पण मला असं वाटतं की संजय राऊत ज्या प्रकारे बोलतायत माझी त्यांना विनंती आहे म्हणजे ठीक आहे त्यांचे माझे संबंध पण इतक्या खालच्या पातळीला आणू नका महाराष्ट्राला शोभणार नाही आहे आणि ही सगळी जी घडी विस्कटलेली आहे ना जोपर्यंत नेते ठरवणार नाहीत तोपर्यंत ती घडी नीट येणार नाही त्यामुळे अरेला कार्य होऊ लागतं पण शेवटी कार्य करणारा असतोच म्हणजे असणारच होणारच अरेला कार्य होणारच राजकारणामध्ये अरेला कार्य जर झालं नाही ना तर अरे म्हणणारा खरा आहे असं लोकांना वाटतं कारण कार्य करावंच लागतं